हॅलो डिअर ऑल आय एम संतोष वाघ वेलकम टू चॅनल वाघ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरल लाईन्स अँड ट्रान्सफर्सल क्लास एट मॅथमॅटिक्स या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू मधील क्वेश्चन नंबर थ्री पाहणार आहोत क्वेश्चन दिलेला आहे इन द दोनिंग फिगर म्हणजे या फिगर मध्ये लाईन पी पॅरलर लाईन क्यू ही लाईन पी आणि क्यू दिस टू लाईन्स पॅरल अँड लाईन एल पॅरलर लाईन एम म्हणजे ही एल लाईन आणि एम ह्या दोन लाईन देखील पॅरल आहेत फाइंड मेजर ऑफ अँगल ए बी अँड सी जस्टिफाय युअर आन्सर्स आता या ठिकाणी ह्या दोन लाईन पॅरल दिल्या आहेत त्याचबरोबर ह्या दोन लाईन देखील पॅरल आहेत आणि त्याचबरोबर त्या लाईन एकमेकांच्या ट्रान्सफर्सल देखील आहे जर आपण पी आणि क्यू ह्या दोन लाईन पॅरल पकडल्या तर त्याला एल ही ट्रान्सफर्सल आहे आणि एम देखील ट्रान्सफरसल आहे त्याचबरोबर एल आणि एम ह्या जर पॅरल लाईन पकडल्या आपण तर त्याला क्यू ही देखील ट्रान्सफर्सल आहे आणि पी देखील ट्रान्सफरसल आहे ट्रान्सफर्सल का आहे कारण की ही लाईन क्यू लाईन एल आणि एमला दोन डिस्टिंग पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते त्याचबरोबर पी लाईन देखील एल आणि एम ला दोन डिस्टिंग मध्ये इंटरसेक्ट करते म्हणून ती देखील ट्रान्सफर्सल आहे त्याचबरोबर पी आणि क्यू ह्या जर पॅरल लाईन पकडल्या तर एल ही ट्रान्सफर्सल आहे कारण ती ह्या दोन पॉईंटमध्ये डिस्टिंग मध्ये इंटरसेक्ट करते आणि या ठिकाणी देखील एम लाईन इंटरसेट करते म्हणजे ह्या लाईन पॅरल पण आहेत आणि एकमेकांच्या ट्रान्सपर्सल देखील आहे तर हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यासाठी आपण प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरल लाईन्स याचा आपण वापर करणार आहे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉडिंग अँगल्स विच आर इक्वल करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात ही प्रॉपर्टी आहे त्याचबरोबर अल्टरनेट अँगल्स हे देखील इक्वल असतात ही देखील प्रॉपर्टी आहे आणि इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सफर्सल हे एकमेकांचे सप्लिमेंटरी असतात तर ह्या तीन प्रॉपर्टीचा वापर करून आपण अँगल ए बी सी आपण फाइंड आऊट करूया तर सुरुवातीला ए फाऊंड फाईंड आऊट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर पी आणि क्यू ह्या दोन पॅरल लाईन्स आहेत हे आपण कन्सिडर करू आणि एल ही ट्रान्सपर्सल आपण कन्सिडर करू तर सुरुवातीला आपण काय करणार कन्सिडर कन्सिडर लाईन पी पॅरलर लाईन क्यू बरोबर आहे अँड ट्रान्सव्हर्सल ट्रान्सफर्सल घेणार आपण एक ट्रान्सफर्सल घेणार एल बरोबर आहे आता ही हा पोर्शन पाहतो मी या ठिकाणी ह्या दोन लाईन पॅरल पी आणि क्यू आणि एल ही ट्रान्सफर्सल तर या ठिकाणी आपल्याला एक अँगल आपल्याला अजून करावं लागेल ला? लेट धिस अँगल बी के हे अँगल आपण के अजून करूया तर के आणि ए हे काय झाले व्हर्टिकली अपोजिट झाले म्हणून म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार हियर इयर ए इज इक्वल टू अँगल ए इज इक्वल टू अँगल के आणि याला रिझन काय असणार आहे वर्टिकली अपोजिट अँगल वर्टिकली अपोजिट अँगल जेव्हा दोन लाईन एकमेकांना इंटरसेप्ट करतात या ठिकाणी लाईन क्यू आणि लाईन एल एकमेकांना इंटरसेप्ट करते ज्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल जे असतात ना ते इक्वल असतात वर्टिकली अपोजिट अँगल्स आर इक्वल हे रिजन झालं त्यामुळे के इज इक्वल टू ए हे दोन्ही इक्वल मेजर झाले आणि त्याचबरोबर आपण ह्या दोन लाईन पॅरल कन्सिडर केलेल्या आहेत म्हणजे ह्या दोन पॅरल आहेच पी आणि क्यू आणि एल ही ट्रान्सफर आहे तर हा जो मेजर आहे एटी डिग्री आणि के यांचं एकमेक हे काय झालेले आहेत इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड म्हणजे एकमेकांची सप्लिमेंटरी असणार आहे म्हणून आपण काय लिहू शकतो देअर पुर वी कॅन राईट के प्लस एटी डिग्री बरोबर आहे के व्हॅल्यू जी आहे ती के प्लस एटी डिग्री इज इक्वल टू अँगल के प्लस एटी डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री कारण की एकमेकांची सप्लिमेंटरी आणि हा कुठली प्रॉपर्टी आपण यूज यूज करणार इंटीरियर अपोजिट अँग इंटेरियर इंटीरियर अँगल्स बरोबर आहे इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी तर ही प्रॉपर्टी आपण यूज करणार त्यामुळं दोघांची ॲडिशन वन एटी डिग्री असणार आहे अँगल के म्हणजे हा अँगल आणि हा जो अँगल आहे ज्याचं ज्याचं मेजर एटी डिग्री हे दोन अँगल इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ ट्रान्सवर्सल म्हणून ते एकमेकांची सप्लिमेंटरी आहे सप्लिमेंटरी म्हणजे दोघांची ॲडिशन वन एटी डिग्री असणार म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं आहे आता अँगल के आणि अँगल ए इक्वल आहे आपण आधीच लिहिलं आहे कारण अपोजिट अँगल्स आहे ते म्हणून देअर फोर वी कॅन राईट इन प्लेस ऑफ के वी कॅन राईट अँगल ए सो अँगल ए प्लस एटी डिग्री इज इक्वल टू वन एटी डिग्री देअर फोर वी कॅन कॅल्क्युलेट अँगल ए इज इक्वल टू वन एट्टी डिग्री मायनस एटी डिग्री देअर फोर अँगल ए इज इक्वल टू हंड्रेड डिग्री तर अँगल एची व्हॅल्यू आपण काढली किती आली हंड्रेड डिग्री आली आणि त्यासाठी आपण काय वापर केलेला आहे इंटीरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी जेव्हा दोन लाइन्स पॅरल असतात तर ह्या प्रॉपर्टीचा आपण वापर केलेला आहे आता अशाच पद्धतीने आपण बी आणि सी देखील फाईंड आऊट करूया आता आपण एची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे ती आलेली आहे हंड्रेड डिग्री आता एचा वापर करून आपण बी फाइंड आउट करूया याच्या ठिकाणी आपल्याला एल आणि एम ह्या दोन पॅरल लाईन कन्सिडर करावं लागतील बरोबर आहे नाव कन्सिडर कुठलं लाईन दोन लाईन क नाव कन्सिडर लाईन एम लाईन एल पॅरलर लाईन एम आणि ट्रान्सव्हर्सल कुठली ट्रान्सव्हर्सल क्यू अँड ट्रान्सव्हर्सल ट्रान्सव्हर्सल क्यू आता ह्या केसमध्ये दोन ठिकाणी डिस्टिंग पॉईंट आहेत या ठिकाणी चार अँगल तयार झाले त्या ठिकाणी चार अँगल तयार झालेत आणि त्यामध्ये काही करस्पॉडिंग अँगल्स आहेत काही सप्लिमेंटरी करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्यानंतर इंटीरियर अँगल्स आहे अल्टरनेट अँगल्स आहे तर आपण प्रॉपर्टी यूज काय करणार या ठिकाणी आपल्याला ए फाइंड आउट झालेला आहे आणि आपल्याला बी फाइंड आउट करायचं आहे तर बीच्या अपोजिट जो अँगल आहे तर त्याला आपण एक नाव देऊया आर नाव देऊया अँगल आर बरोबर एक नाही आता बी आणि आर हे काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे म्हणून आपण लिहू शकतो हिअर अँगल बी इज इक्वल टू अँगल आर याला रिझन काय असणार आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स लक्षात आले तुमच्या कारण की ही लाईन एम आणि लाईन क्यू ह्या पॉईंटमध्ये इंटरसेट करतात आणि ज्या ठिकाणी इंटरसेट करतात त्या ठिकाणी अँगल बी आहे अँगल आर आपण अजून केलेलं आहे हे व्हर्टिकली अपोजिट आहेत व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर इक्वल बरोबर आहे व्हर्टिकल अपोजिट अँगल्स व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर इक्वल ह्या रिझननुसार आपण अँगल बी इज इक्वल टू अँगल आर असं लिहिलं आहे आणि त्याचबरोबर अँगल आर आणि अँगल ए हे काय आहेत हे इंटीरियर अँगल्स आहेत जर आपण एल आणि एम पॅरल लाईन आपण कन्सिडर केली आणि क्यू जर ट्रान्सफर पकडली तर ए आणि अँगल आर अँगल ए आणि अँगल आर हे काय आहेत इंटीरियर अँगल्स ऑन द सेम साइड देअर फोर वी कॅन राईट अँगल ए प्लस अँगल आर इज इक्वल टू वन एट्टी डिग्री याला रिझन काय इंटीरियर अँगल्स इंटीरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी आर सप्लिमेंट्री आणि सप्लिमेंटरी काय आहेत कारण की दोन लाइन्स ज्या आपण कन्सिडर केलेल्या आहेत एम आणि एल ह्या पॅरल आहेत म्हणून आपण सप्लिमेंटरी म्हणणार मग त्या ठिकाणी आपण बी आणि आर इक्वल आहेत म्हणून आर त्या ठिकाणी आपण बी टाकूया आणि ए ची व्हॅल्यू आपल्याला माहीत झालेली की आपण हंड्रेड फाइंड आऊट केलेली देअर फोर वी कॅन राईट हिअर इनस्टेड ऑफ ए वी विल राईट हियर हंड्रेड डिग्री प्लस आणि इन्स्टेड ऑफ आर आपण बी अँगल पुट करूया इज इक्वल टू वन एटी डिग्री आणि आता यानंतर सोपं झालं कॅल्क्युलेशन देअर फोर अँगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री मायनस या ठिकाणी हंड्रेड प्लस आहे तो राईट साईडला ट्रान्सफर केल्यानंतर मायनस होणार हंड्रेड डिग्री देअर फोर अँगल बी इज इक्वल टू एटी डिग्री तर अशा पद्धतीने आपण अँगल ए फाइंड आऊट केला हंड्रेड अँगल बी ची व्हॅल्यू आलेली आहे एटी डिग्री बरोबर आहे तर दोन अँगल आपण फाइंड आउट केलेले त्यानंतर आपल्याला सी अँगल फाइंड आऊट करायचं आहे तर आतापर्यंत आपण ए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली हंड्रेड डिग्री बी ची एटी डिग्री आणि आपल्याला सी फाइंड आऊट करायचं आहे तर सी फाइंड आऊट करण्यासाठी आपण बी चा वापर करणार किंवा आपण 80 डिग्री याचा देखील वापर करू शकतो परंतु आपण बी चा वापर करूया आणि आपल्याला दोन लाईन कन्सिडर करावं लागतील लाईन पी आणि क्यू या ठिकाणी लाईन पी पॅरल लाईन क्यू दिलेला आहे आणि त्याचबरोबर ट्रान्सफरसल आपण एम ही कन्सिडर करणार अँड कन्सिडर ट्रान्सफर्स एम या ठिकाणी आपण ट्रान्सवर्सल एम कन्सिडर करणार या दोन लाईन पॅरल आहेच आहेत पी आणि क्यू तर या ठिकाणी चार अँगल तयार झालेले या ठिकाणी देखील चार अँगल तयार झालेले आहेत आणि त्यांच्या पेर तयार झालेले आहेत तर आपल्याला बी माहीत आहे आणि बी आणि सी हे काय आहेत करस्पॉन्डिंग अँगल आहेत बरोबर आहे हिअर आणि करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात सी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू अँगल बी आणि याला रिझन काय असणार आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल करस्पॉडिंग अँगल्स आर इक्वल आणि करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल कधी असतात जेव्हा दोन लाईन पॅरल असतात तर पॅरल लाईन दिलेलं आहे आपल्याला पी आणि क्यू पॅरल आहेत आणि एम ही ट्रान्सफर आहे त्यामुळे अँगल सी इज इक्वल टू अँगल बी आणि अँगल बी आपण फाइंड आऊट केलेला आहे एटी डिग्री देअर फोर अँगल सी इज इक्वल टू एटी डिग्री तर असे अतिशय सोप्या पद्धतीने आपण अँगल सी हा फाइंड आऊट केलेला आहे तर तिन्ही अँगल आपल्याकडं